नमस्कार, मी मानसी देशपांडे. पुढच्या 15 मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा. सुरुवात करूया महावेगवान घडामोडींना. कोल्हापूरमध्ये स्टेशनमध्ये थांबलेल्या गाडीचा डबा पेटवण्याचा प्रयत्न स्वाभिमानी संघटनेनं केलाय. नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेनं रेल्वे पेटवण्याचा प्रयत्न केलाय. मराठा आरक्षणाला विलंब होत असल्यानं आंदोलन करत रेल्वेचा रिकामा डबा पेटवण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान मराठा आरक्षणासाठी जालन्यातही तोडफोड करण्यात आली आहे. घनसावंगी तालुक्यातल्या तीर्थपुरीमध्ये ही घटना घडली आहे. काही अज्ञातांनी बसमधल्या प्रवाशांना खाली उतरवलं आणि बसच्या काचा फोडल्या. मराठा आरक्षणाबाबत सरकार चालढकलपणा करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. मराठा आरक्षणाबाबत प्रतिज्ञापत्र उशिरा सादर केल्यानं हायकोर्टानं सरकारला फटकारलंय. आरक्षणाबाबतची पुढची सुनावणी 30 जानेवारीला होणार आहे. राज्य सरकारनं सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली. दरम्यान 80% अधिक मराठा समाज मागासलेला आहे, त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण द्यावं असं प्रतिज्ञापत्र सरकारनं सादर केलंय. नागपूर मराठा मोर्चासाठी मराठा आमदार एकवटलेत. विनायक मेटेंनी 40 आमदारांची बैठक बोलावली होती. 14 डिसेंबरपर्यंत आरक्षणावर चर्चा सुरू ठेवण्याची मागणी यावेळी केली आहे. राणे समितीच्या अहवालातल्या मुद्दे भाषणामध्ये मांडा अशा सूचना विनायक मेटेंची आमदारांना दिल्या आहेत. छगन भुजबळांना बॉम्बे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देऊन त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. जे जे हॉस्पिटलमध्ये भुजबळांवर एंजिओग्राफी होणार असल्याची माहिती मिळते. जिल्ह्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर दबाव आणत असल्याचे बातमी जय महाराष्ट्रानं सोमवारी दाखवली आणि राज्यामध्ये खळबळ उडाली होती. त्याची निवडणूक आयोगानंही तातडीनं दखल घेतली आणि कारवाई सुरू केली आहे. गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवालही मागवण्यात आलाय. पुणे मेट्रोवरून आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. या मेट्रोचं भूमिपूजन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार करतील. तसा ठरावच पुणे महापालिकेच्या गटनेत्यांनी मंजूर केलाय. कारण महापालिकेमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आहे. 24 डिसेंबरला पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आता भूमिपूजन कोण करणार, या श्रेयवादाच्या लढाईमध्ये कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. November 11 पासून 21 दिवस टोल वसुली बंद झाली. तेव्हा 2167 कोटी वसुली झाली होती, म्हणजेच 12 कोटी निर्धारित रकमेपेक्षा जादा जमा झालेत. त्यामुळे आता मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरचा टोल बंद करणार का हा प्रश्न समोर आहे. पनवेल नजीक असणाऱ्या प्रबळगडाच्या डोंगरामध्ये एका ट्रेकर तरुणीचा मृतदेह सापडलाय. रचिता गुप्ता कनोडिया असं या मृत तरुणीचं नाव आहे. 27 वर्षांची रचिता गुप्ता कनोडिया 25 नोव्हेंबरला प्रबळगडावर एकटीच ट्रेकिंगला गेली होती, मात्र त्यानंतर ती बेपत्ता झाली होती. प्रबळगडाच्या डोंगरामध्ये रचिताचा मृतदेह आढळल्याची माहिती पनवेल पोलिसांनी दिली आहे. कर्नाटकचे माजी मंत्री जनार्दन रेड्डी आणि एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या मानसिक छळाला कंटाळून एका व्यक्तीनं आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीनं आत्महत्या करण्यापूर्वी दिलेल्या चिठ्ठीमध्ये या दोघांविरोधात गंभीर आरोपही केलेत. प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातली साखळी चोरताना चोरट्यानं जोराचा हिसका मारल्यानं महिलेचा रेल्वेखाली पडून मृत्यू झालाय. धक्कादायक म्हणजे मृत्यू झालेली महिला गर्भवती होती. कुर्रा स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 वर ही दुर्घटना घडली आहे. पीडित महिला प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर उभी होती. त्याचवेळी एका भामट्यानं तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र खेचलं आणि तिला ढकललं. अहमदनगरमधल्या तरुणाच्या खात्यावर तब्बल 5.5 कोटी जमा झाल्यात. कोपरगावमध्ये हा प्रकार घडलाय. स्वप्नील बोरावकेला खात्यात 5.5 कोटी जमा झाल्याचा मेसेज आला, मात्र थोड्याच वेळात त्याच्या खात्यातून हे पैसे काढण्यातही आलेत. यामुळे एवढी मोठी रक्कम कोणी जमा केली हा प्रश्न स्वप्नीलला पडलाय. या प्रकरणी स्वप्नीलचं खातं असलेल्या स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांनी माहिती द्यायला नकार दिलाय, तर स्वप्नीलचं खातंच सील करण्यात आलंय. रिझर्व्ह बँकेकडून जाहीर करण्यात आलेल्या द्वैमासिक पतधोरणामध्ये रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रेपो दर 6.25% कायम ठेवण्यात आलाय. यामुळे तूर्त तरी गृहकर्जासह इतर कर्जांवरच्या व्याजदरामध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता नाहीये.
नोटाबंदी निर्णयावर आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांनी माहिती देताना 4 लाख कोटी रुपये किमतीच्या 19 अब्ज नव्या नोटा गेल्या एका महिन्यात चलनामध्ये आणल्याची माहिती दिली आहे. तसंच अजूनही नव्या नोटा चलनात आणण्यात येणार आहेत, त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही. लवकरच परिस्थिती रुळावर येईल असा विश्वास आरबीआयनं व्यक्त केला आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर आतापर्यंत तब्बल 2000 कोटींची बेहिशेबी रक्कम उघड झाल्याची माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयानं दिली आहे. यामध्ये 400 हून अधिक प्रकरणांमध्ये उत्पन्नापेक्षा जास्त रक्कम बाळगल्याचं समोर आलंय. या प्रकरणाची आयकर विभागाकडून चौकशी सुरू आहे. पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमधल्या 400 विद्यार्थ्यांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. या विद्यार्थ्यांच्या बँक खात्याच्या माध्यमातून तिथल्या शिपायानं जुन्या नोटा बदलून घेतल्याची माहिती मिळाली होती. विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करत लाखो रुपये बदलून घेतल्याची कुजबूज होती, मात्र या संदर्भात कोणताही विद्यार्थी उघडपणे बोलायला तयार नाहीये. मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांचा त्रास होतोय. या त्रासामध्ये ज्यांचा मृत्यू झाला त्यांना सरकारकडून प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत द्यावी अशी मागणी शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी केली आहे. नोटाबंदीचे निर्णय उघडपणे घ्यायचे नसतात, अर्थसंकल्पही गोपनीय ठेवला जातो. नोटाबंदीसाठी 2 वर्षांपासून तयारी सुरू होती अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे. नोटाबंदीबाबत मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये निवेदन सादर केलं. देशातला काळा पैसा बाहेर आला पाहिजे अशी सभागृहातल्या प्रत्येक व्यक्तीची अपेक्षा आहे. भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे, मात्र त्याची जननी काळा पैसा आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्रात विनयभंगाचे सर्वाधिक गुन्हे असल्याची धक्कादायक माहिती मिळते आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालामध्ये ही माहिती समोर आली आहे. इतकंच नव्हे तर देशातल्या इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रात जास्त गुन्हे आहेत अशी कबुलीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे. विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी हे मान्य केलंय. नोटाबंदीच्या निर्णयावरून संसदेप्रमाणे राज्याच्या विधानसभेमध्येही विरोधकांकडून सरकारवर टीकेचा भडीमार केला जातोय. देवेंद्र फडणवीस नोटाबंदीच्या निर्णयाला आर्थिक स्वातंत्र्य लढा संबोधून त्याचं समर्थन करत असतील तर यामुळे जे बळी गेले ते शहीद नाहीत का असा रोकडा सवाल उपस्थित करत विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला चांगलंच कोंडीत पकडलंय. बुलडाण्यातल्या शेगावमध्ये एका पाणीपुरीवाल्यानं पेटीएमद्वारे ग्राहकांकडून पैसे स्वीकारायला सुरुवात केली आहे. अशोक गारमोडे असं या पाणीपुरी व्यावसायिकाचं नाव आहे. सुट्या पैशांसाठी बँका एटीएमच्या बाहेर रांगा लावून नागरिक हैराण झाले आहेत, पण अशोक गारमोडेंच्या या उपक्रमाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. कोल्हापूर उच्च न्यायालयासाठी नागपूरमध्ये आंदोलन करण्यात आलंय. सर्वपक्षीय आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हे आंदोलन केलंय. कोल्हापूरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ सुरू करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय आमदार आक्रमक झाले. भाजप आणि शिवसेनेसोबत आम्ही काम करतोय, मात्र आम्हाला त्यांची गरज नाही तर त्यांना आमची गरज आहे असा टोला सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावलाय. मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. तसंच संविधानाला धक्का लावला तर सरकारलाही धक्का लावू असा इशाराही त्यांनी दिलाय. देवेंद्र सरकारनं सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिलाय. 100 एकर टाउनशिपमध्ये सामान्यांचं हक्काचं घर मिळणार आहे. याबाबतची सुधारणा टाउनशिप धोरणामध्ये राज्य सरकारनं केली आहे. यामुळे आता बांधकाम व्यावसायिकांना 15% घर मध्यमवर्गीयांना देणं बंधनकारक असणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या आधीच मनसेला धक्का बसलाय. मनसेच्या पालिका शिक्षक संघटनेच्या सर्व 1100 सदस्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. मातोश्रीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये या सदस्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मनसेमध्ये कोणतंच काम होत नाही, त्यामुळे तिथे राहून काहीच उपयोग नाही असा आरोपही या सदस्यांनी केलाय. औरंगाबादमध्ये महापालिका महापौर उपमहापौर निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उपमहापौर पदासाठी स्मिता घोगरेंची निवड करण्यात आली आहे. तसंच सभागृहपती गजानन मनगटे, गटनेतेपदी मकरंद कुलकर्णी यांची घोषणा करण्यात आली आहे. युतीमध्ये झालेल्या करारानुसार औरंगाबादमध्ये महापौर उपमहापौर यांनी राजीनामा दिला होता, त्यानुसार 1.5 वर्षांचा कार्यकाळ संपल्यावर तुपे यांनी राजीनामा दिला आहे.
नाशिक जिल्हा बँकेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात येत आहे. मुबलक पैसे उपलब्ध होत नसल्यानं खातेदार आणि संचालक मंडळाकडून धरणं आंदोलन सुरू आहे. 500 आणि 1000 नोटा स्वीकारायला परवानगी द्यावी तसंच नवीन चलन उपलब्ध करून द्यावं अशी मागणीही या आंदोलकांनी केली आहे. या आंदोलनामध्ये अनेक पतसंस्थांचे प्रमुख देखील सहभागी होते. सांगलीत सरकारचा पुन्हा एकदा भोंगळ कारभार समोर आलाय. विशेष कार्यकारी अधिकारी पदाचे शिक्के चक्क कचऱ्याच्या कुंडीत सापडले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या कुंडीमध्ये हे शिक्के मिळाले आहेत. अटेस्टेड करण्यासाठी वापरले जाणारे हे शिक्के आहेत. या शिक्क्यांचा गैरवापर होण्याचीही शक्यता आहे. बुलडाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी संचालकाची हत्या करण्यात आली आहे. लक्ष्मण नत्रावरे असं या माजी संचालकाचं नाव आहे. देऊळगाव राजा इथल्या कृषी उत्पन्न बाजार समिती हमाल व्यापारी मतदारसंघ निवडणुकीमध्ये वाद झाला होता. या वादातून नत्रावरे यांची हत्या करून मृतदेह आमना नदीत फेकला. या प्रकरणी आरोपींवर हत्येचा गुन्हाही दाखल करण्यात आला. साताऱ्यात प्रेम प्रकरणातून विवाहित महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुसऱ्याशी लग्न केल्याच्या रागातून आरोपी सिद्धार्थ दणानेनं विवाहित महिलेची हत्या केली. लाकडी दांडक्यानं मारहाण करून आरोपीनं महिलेचा मृतदेह झुडपात फेकलाय. दरम्यान आरोपी सातापा तालुका पोलिसांच्या ताब्यात आहे. अमरावतीच्या वासनांध मुरलीधर बाबा विरोधात आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी दंड थोपटले. त्यांनी फरार अय्याशी मुरलीधर महाराजाच्या मठासमोर आंदोलन सुरू केलंय आणि त्याच्या अटकेची मागणीही केली आहे. नोकरीनिमित्त रात्री प्रवास करावा लागणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबत उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली आहे. तसंच त्यांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या आहेत, महिलांच्या सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी केली की नाही त्याचा खुलासा करण्याचे आदेशही न्यायालयानं राज्य सरकारला दिले. मुंबईहून पुणे गाठण्यासाठी अवघी 25 मिनिटं देखील पुरेशी ठरू शकतात. नव्या हायपरलूप अत्याधुनिक परिवहन प्रणालीच्या साह्यानं मुंबई पुणे हे अंतर अवघ्या 25 मिनिटांमध्ये कापता येऊ शकतं. अमेरिकन कंपनी हायपरलूपनं आपल्या या नव्या प्रोजेक्टसाठी दळणवळण खात्याकडे प्रस्ताव पाठवला आहे. प्रायोगिक तत्वावर हा प्रोजेक्ट सुरू करता यावा यासाठी या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली असून त्यासंबंधी प्रस्तावही दिलाय. बहुचर्चित कुलाबा वांद्रे सीप्स भुयारी मेट्रो प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन आराखड्याला राज्य सरकारनं हिरवा कंदील दाखवला आहे. त्यानुसार मेट्रो प्रकल्पग्रस्तांना दुप्पट क्षेत्रफळाची घरं मिळणार असून पुनर्वसन योजनेसाठी लागणारी 70% रहिवाशांच्या मान्यतेची अटही रद्द करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयानं तिकीट दरात वाढ केल्यामुळे राजधानी आणि ऑगस्ट क्रांती एक्सप्रेसला प्रवाशांचा फटका बसला आहे. राजधानी एक्सप्रेसच्या प्रवासी संख्येमध्ये मोठी घट झाली आहे. 2A श्रेणीच्या वर्गवारीमध्ये साधारणपणे 18,771 प्रवाशांची घट झाली असून हे प्रमाण 0.60 इतकं आहे. ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेसमध्ये याच वर्गवारीमध्ये 7.5% घट झाली आहे. रस्ता रुंदीकरण उड्डाणपूल तसंच विकास प्रकल्प यासाठी हजारो वृक्षांच्या कत्तलीला हिरवा कंदील दाखवल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ठाणे महापालिकेनं आता घोडबंदर मार्गावरच्या गृहप्रकल्प तसंच रस्ता रुंदीकरणासाठी आणखी 912 वृक्षांच्या कत्तलींची तयारी सुरू केली आहे. ठाणे महापालिकेनं कळव्यातल्या नियोजित चौपाटीच्या कामात अडथळा ठरत असलेली बेकायदा बांधकामं हटवण्याची मोहीम सुरू करण्याचं ठरवलंय. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रेतीबंदर परिसरातल्या काही बांधकामधारक आणि त्यांच्या नेत्यांसोबत चर्चा केली. या बैठकीमध्ये पालिका प्रशासनानं अतिक्रमणांवर कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केलाय. दुर्मिळ होत चाललेल्या युरेशियन कालव फोड्या या परदेशी पाहुण्यांचं पक्षी निरीक्षकांना वसईच्या किनारपट्टीवर दर्शन झालं. या पक्ष्यांची उपस्थिती कमी होत चालली असून त्याच्या तुरळक नोंदीही आहेत. मात्र वसईमध्ये मोठ्या प्रमाणावर युरेशियन कालव फोडे दिसल्यानं पक्षीप्रेमींनी आनंद व्यक्त केलाय. नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या सुट्या पैशांच्या तुटवड्यावर उपाय म्हणून नवी मुंबई पालिकेच्या 80 AC बसमध्ये स्वाईप मशीनची सुविधा देण्यात आली आहे. तसंच बसस्थानकावर टेनप्रमाणे डिजिटल डिस्प्लेही लागणार आहे. यात बस किती वेळात येणार याची माहिती मिळेल. एवढ्या सेवा कॅशलेस करणारी नवी मुंबई राज्यातली पहिलीच महापालिका ठरणार आहे.
सचिन दोडके क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीनं पुण्यातल्या वारजे गावामध्ये आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पुणेकरांना 10 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्र केसरीचा थरार अनुभवायला मिळणार आहे. या स्पर्धेसाठी गादी आणि मातीचे आखाडेही तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाच्या महाराष्ट्र केसरीमध्ये सर्वांची नजर असणार आहे ती 40 गावच्या डबल महाराष्ट्र केसरी विजेत्या विजय चौधरीकडे. नागरिकांनी त्यांनी केलेल्या तक्रारीची फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आता पुणे पोलिसांच्या संकेतस्थळावर PDF स्वरूपामध्ये उपलब्ध होणार आहे. पुणे पोलिसांनी ही सुविधा सुरू केली आहे. FIR ऑनलाईन उपलब्ध करून देणारे पुणे हे दुसरं शहर ठरलं आहे. प्रथम नागपूर शहरामध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली होती. पाकिस्तानामध्ये एका प्रवासी विमानाला भीषण अपघात झाला आहे. अबोटाबादजवळ हॅव्हिलियन गावाजवळ हे प्रवासी विमान कोसळलं आहे. हवेमध्येच विमानानं पेट घेतला आणि विमान कोसळलं. 47 प्रवासी या विमानामध्ये होते. चित्रालहून हे विमान राजधानी इस्लामाबादला निघालं होतं. अबोटाबादजवळ हे विमान रडारवरून गायब झालंय. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद संबंधित घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून 4 वर्षातील उच्चांक गाठलाय. तसंच दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर केलेल्या हल्ल्यांमध्येही वाढ झाली असून जखमी जवानांचा आकडा 87% पोहोचलाय. जम्मू काश्मीरमधल्या थंडीमुळे नद्या नाले अक्षरशः गोठले आहेत. सध्या काश्मीरमध्ये खोऱ्यामध्ये थंडीची तीव्र लाट आली असून तिथला पारा 0°C खाली उतरलाय. श्रीनगरमध्ये 2.8 डिग्री सेल्सिअस तर कुपवाड्यामध्ये 3.8 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मुकुंदपूरमधला जगातला पहिला व्हाईट टायगर सफारी पार्कमधल्या सफेद वाघीण राधा हिचा मृत्यू झालाय. पार्कमधल्या एका वाघानं केलेल्या हल्ल्यामध्ये राधा वाघीण गंभीर जखमी झाली होती. यामुळे तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. दरम्यान पोस्टमार्टमचा अहवाल आल्यानंतर तिच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर येऊ शकणार आहे. इस्रोनं आज सतीश धवन अवकाश केंद्रामधून रिमोट सेन्सिंग उपग्रह रिसॉर्ट SAT-2A यशस्वी प्रक्षेपण केलं. सकाळी 10:24 PSLV-C36 मदतीनं इस्रोनं हा उपग्रह अंतराळात सोडलाय. पश्चिम बंगालमध्ये कॅपिटल एक्सप्रेसचे 2 डबे रुळावरून घसरले. त्या अपघातामध्ये 12 प्रवासी जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. कॅपिटल एक्सप्रेस मंगळवारी रात्री पश्चिम बंगालमधून जात असताना एक्सप्रेसचे 2 डबे रुळावरून घसरले. समुक्ताला स्थानकाजवळ हा अपघात झालाय. भारतीय लष्कराच्या वाहनांच्या ताफ्यात आता नव्या रेंजची SUV सामील होणार आहे. 30,000 अधिक जिप्सी लष्कराजवळ आहेत. टाटा सफारी स्टॉर्मची त्यांच्या जागी निवड करण्यात आली आहे. सध्या 3,198 SUV ची ऑर्डर दिली जाईल आणि उर्वरित वाहनांना पुढच्या वर्षांपर्यंत बदललं जाणार आहे. रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी खुश खबर आहे. आता रिलायन्स जिओ वापरण्यासाठी केवळ 4G सपोर्टिव्ह फोन असणं गरजेचं नसेल तर 2G 3G फोनमध्येही तुम्ही रिलायन्स जिओ कार्डचा वापर करू शकाल. कंपनीनं आपलं 2G 3G फोन सपोर्टिव्ह डिव्हाइस बाजारात उपलब्ध असल्याचंही जाहीर केलंय. सोन्याच्या भावात घसरण पाहायला मिळते. मुंबईमध्ये 23 कॅरेटचा 1 तोळा सोन्यासाठी 28,700 रुपये मोजावे लागत आहेत. मंगळवारी हाच भाव होता 29,100 रुपये प्रति 1 तोळा. आंतरराष्ट्रीय स्तरावर ढासळलेल्या सोन्याच्या किमतींमुळे हा बदल पाहायला मिळाला. आणि आता महापासमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.